चर्चमध्ये मुलाचा मृतदेह ठेवून तो जिवंत होईल अशी अंधश्रद्धा बाळगणाऱ्या एका कुटुंबाला अंबरनाथ पोलिसांनी रोखलं. यादी याच कुटुंबानं नागपाडा चर्चमध्ये 9 दिवस प्रार्थना करून हा मृतदेह जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता. अंबरनाथच्या जिझस फॉर ऑल नेशन्स या चर्चमध्ये 5 नोव्हेंबरला अजब नाट्य घडलं. मुंबईच्या मिशाक नेव्हिस या तरुणाचा मृतदेह घेऊन त्याचे नातेवाईक चर्चमध्ये 5:30 पोहोचले. मृत मिशाक नेव्हिसच्या कुटुंबियांचा असा विश्वास होता की मृतदेह जिझस समोर ठेवून प्रार्थना केली तर जिझस त्यात पुन्हा प्राण टाकेल आणि मुलगा जिवंत होईल. नेव्हिसचे वडील मुंबईच्या नागपाडा इथल्या चर्चचे बिशप आहेत. तरुण मुलाचा मृत्यू झाल्यानं कष्टी झाल्यामुळे त्यांनी त्याला पुन्हा जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू केले. 9 दिवस चर्चमध्ये मृतदेह ठेवून त्यांनी प्रार्थना केली. अखेर नागपाडा पोलिसांनी यात हस्तक्षेप केला आणि तरुणावर अंत्यसंस्कार करण्याची सूचना दिली. मात्र ही प्रार्थना सुरूच ठेवण्याचा निर्णय मिशाक कुटुंबियांनी घेतला आणि मृतदेह अंबरनाथला 5:30 नेला. तिथेही प्रार्थना सुरू केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून तरुणावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला दिला. अखेर मिशाक कुटुंबियांनी हा मृतदेह चिंचपोकळी इथं राहत्या घरी नेला. ही माहिती ज्यावेळी अंबरनाथ पोलीस स्टेशनला मिळाली त्यावेळी अंबरनाथ पोलिसांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यांना तात्काळ अंत्यसंस्कार करावं म्हणून त्यांना सल्ला दिला. तसंच आम्ही अंबरनाथ महानगर नगरपालिकेला पत्र लिहून त्यांचे आरोग्य अधिकारी यांनाही जागेवर बोलवलो. चौकशीमध्ये ज्याप्रमाणे तथ्य समोर येतील त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. मिशाकचा मृतदेह ज्या चर्चमध्ये आणण्यात आला ते चर्च अंबरनाथच्या नारायण चित्रपटगृहात आहे. या प्रकारामुळे आता चर्चच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चर्चवर अंधश्रद्धा प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अंबरनाथ.